भारती अंकुश मोहिते राहणार सातारा मुळाजवळा. मी व्यवसाय 1986 सालापासून करते. आमच्या मालकांनी शिकवलं. महिन्याला तसा अंदाज सांगता येत नाही, तरी अंदाज 10 जात असत. मला या बाबतीत बाई म्हणून करण्याला आनंद वाटतो. पहिल्यापासून उत्साह ह्या धंद्याविषयी. ह्या धंद्याचा मला फायदा होतोय. ह्या फायद्यापासून माझ्या मुलांची शिक्षणं झाली, स्वतःची एक घरं झाली. सकाळी 9:30 ते संध्याकाळी 7:30. घरचं झाडलोट, स्वयंपाक, भांडी, देवपूजा, सडारांगोळी, डबल ड्युटी हे बायकांच्या मनाचा प्रश्न असतो. बायकांनी कसं उत्साही राहावं, शरीर आपलं कसं निरोगी राहावं, ह्या हेतूने सकाळी उठण्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्या शरीराची आपली स्वतःच कसं हे करणं ते त्यातनं कळून येतं. शरीराला त्रास हा आता वयामानाने किंवा जाडी बारीक ह्याच्यामुळं त्रास होऊ शकतो, पण मला तर अजून तसा काही त्रास जाणवत नाही आहे. मला फक्त काम न करेल तेव्हा त्रास जाणवतो. आमचे शिक्षण वगैरे किंवा आत्ता आम्ही जे काही आहे, माझा मोठा भाऊ मला एक रोहित म्हणून, आमचे शिक्षण वगैरे सगळे ह्या धंद्यावरच आमच्या आईने केलेले आहेत. मी जन्माच्या अगोदरपासून हा व्यवसाय करते मम्मी. आणि मला जेव्हा कळायला लागले तेव्हा मग हळूहळू मी पण मदत करायला लागलो दुकानात. आणि सगळे शिक्षण आमचं आईनेच केलेलं आहे. मम्मीने जेव्हा हा व्यवसायाचा निर्णय घेतला, म्हणजे तेव्हा माझा जन्म झाला नव्हता, आणि तिने खंबीरपणे उभे राहून स्वतः हा व्यवसाय चालू केला. कारण की घरची कंडिशन थोडी आर्थिक नाजूक होती, घर तर चालवायचं होतं आणि लोकांचं जास्त विचार न करता हा व्यवसाय चालू केला. आणि तिला असं काही म्हणजे हा धंदा करताना कुणाशी हे करावं लागलं नाही. म्हणजे माणसं लोकांना आवडवतात की महिलांनी हा व्यवसाय कसा करायचा, असं लोकांकडे लक्ष दिलं नाही जास्त आणि हा व्यवसाय चालू केला आहे.